धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. नाशिकच्या भुजबळ फार्मवरती सध्या भुजबळांसोबत बैठक सुरू आहे. आणि निवडणुकीच्या काळामध्ये दोन ओबीसी नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर गोपीचंद पडळकर सध्या भुजबळ फार्मवरती पोहोचलेले आहेत छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यासाठी. आणि निवडणुकीच्या काळामध्ये दोन ओबीसी नेते ज्यांनी ओबीसी आरक्षणासाठी जोरदार मोर्चा लढवलेला होता ते दोन नेते आज भेटतायत. नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. प्रांजल कुलकर्णी या संदर्भातले अपडेट देतील. प्रांजल, अमोल, आपण जर बघितलं तर उमेदवारी घोषित होण्यास विलंब झाल्यामुळे मी माघार घेतोय असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर कुठेतरी ओबीसी समाजामध्ये नाराजीची भावना आहेत. आपण बघितलं तर अनेक ठिकाणी होर्डिंग देखील बघायला मिळले होते, ओबीसींची मतं तुम्हाला नको आहेत का असा प्रश्न त्यातून उपस्थित करण्यात आलेला होता. त्यानंतर छगन भुजबळांची अनेक नेते मंडळी ही भेटी घेत आहेत, भुजबळ फार्मवर जाऊन त्यांच्याशी चर्चा या करतायत. आणि आता धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. दोघांमध्ये आता बंद दाराआड चर्चा ही सुरू आहे. आपण बघितलं तर जेव्हा मनोज दरंगे पाटील यांचं आरक्षणासाठी लढा सुरू होता तेव्हाच ओबीसी एल्गार सभा या घेण्यात आला होता. ओबीसींच्या मतांसाठी ओबीसींसाठी ओबीसींच्या मुद्द्यांवरून छगन भुजबळ असतील, गोपीचंद पडळकर असतील यांनी आक्रमकपणे आवाज हा उठवला होता. आणि आता ऐन निवडणुकीच्या काळामध्येच पडळकरांनी भुजबळांची भेट घेतली आहे, त्यामुळे आता दोघांमध्ये नक्की काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रांजल दिलेल्या या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.